की मवियाच्या बाल हट्टामुळे मेट्रो तीनचं काम बंद पडलं. ठाकरेंचा युग दोघ आला म्हणून मेट्रोच्या कामाला स्थगित दिली असं तो दोघांनी हल्ला केला. बघा त्या दोघांचा हल्ला बोलला काय अर्थ नाहीये. खरं म्हणजे खासगी ते दोघे एकमेकावर हल्ला बोल करतात. मेट्रो सुरळीत आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कारशेडचे की आरेचं जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो. आरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे, फुफ्फुस आहे. तिकडे तुम्ही हजारो झाडं तोडली, ती झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना. त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होता? शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही. राव साहेब छत्रपती संभाजी महाराज आज आरबी समाजाचं स्मारक शोधत चालले आहेत, त्यांना विरोध होतोय सरकारकडून? नक्की शोधलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या 11 कोटी जनतेवर आहे. आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं. भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे. पण जर आमचे संभाजीराजे छत्रपती ते स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण त्यांना विरोध झालेला आहे त्या असं म्हणतात आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावा लागेल आता की त्यांना विरोध का व्हावा? छत्रपतींचे वंशज आहेत ते. संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही. खरं म्हणजे त्यांच्या बरोबर उदयनराजे भोसलेनेही जायला पाहिजे. जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ. महाविकास आघाडीची गाडी स्टेशनला पोहोचलेली आहे व्यवस्थित. गाडी व्यवस्थित आहे. असं आहे की गुलाबराव पाटील जे इकडले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी त्याची चिंता करू नये. पण तुमचा पराभव निश्चित आहे हे त्यांनी फक्त याची चिंता करावी. गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाहीत. आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण तुमचा पराभव निश्चित आहे. त्यांनी म्हटलं की संजय राऊतांनी शिवसेनेचा पोवाडा केला आणि त्यांचा एक पोवाडा होणार आहे. ते पोवाड्याची चेष्टा करतात. छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाड्याला फार महत्व आहे. जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाड्याशी जोडला जातो. बरं, हे जे